आज कुकड़ी प्रकल्प याचा पानी नियोजनाची बैठक पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादांच्या अध्यक्षतेखाली झाली। चांगली बैठक झाली। कुकड़ी प्रकल्पातून 3 आवर्तन दिले जातील, पण 2 आवर्तन देण्याची चर्चा आज होऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले। 1 डिसेंबरला कुकड़ी प्रकल्पामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे आणि तिसरं जे आवर्तन असेल त्याबद्दल परत एकदा पुढच्या काही महिन्यांमध्ये बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल। त्यामुळे 1 डिसेंबरला आवर्तन जे कुकडीतून सोडलं जाईल त्यातून नक्कीच जुन्नर तालुका असेल, तसंच पारनेर असेल, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा याला मदत होणार आहे। आम्ही विनंती 3 आवर्तनाची केली होती, चर्चा सकारात्मक झालेली आहे। तसंच तिथं अजून एक विनंती केली होती की सीना धरण जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तिथे भोसे खिंडूतून आपल्याला पाणी देता येऊ शकतं। तिथे पाणी आज 65 ते 70% आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी जर आपल्याला देता आलं तर मग सीनेतून सुद्धा आपल्याला 3 आवर्तनं देता येतील आणि सीना भरल्यानंतर त्याचा फायदा मेहकरी प्रकल्पाला सुद्धा होऊ शकतो। या सगळ्या बाबतीतली चर्चा आज या बैठकीत झाली आणि सकारात्मक झाली। जशी चर्चा झाली तसंच काम येत्या काळामध्ये होईल अशी आशा आम्ही सर्वजण करतो। दादा, आवर्तने मिळतात पण नगर जिल्ह्याचे टेल एंड तालुके आहेत ह्या कुकडे प्रकल्पातले, त्यांना नेहमी पाणी कमी मिळतं, पुणे जिल्हा अन्याय करतो, हा तिथल्या मतदारसंघात तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची ओरड आहे शेतकऱ्यांची, त्याच्यावर काय उपाय? कर्जत आणि त्या भागामध्ये पाणी जास्तीत जास्त दाबाने यावं यासाठी महाविकास आघाडीच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपण कामं केलेली आहेत। वरच्या भागामध्ये अस्त्रीकरण असेल, तसंच जुन्नरपासून ते श्रीगोंद्यापासून जे पर्यंत जे पाणी येतं जिथं कुठं खोल भाग आहे तो 30-40 वर्ष झालं दगड पडून भरला होता, तोसुद्धा आपण त्या काळामध्ये योग्य असं नियोजन करून त्यातली माती आणि दगडं आपण काढली, त्याच्यामुळे दाब हा वाढला आहे। शेवटी पाणी जास्त दाबाने यावं यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लढत असतो, त्यासाठी पाठपुरावा करत असतो। तसंच एक महत्त्वपूर्ण जो प्रोजेक्ट आहे जो डिंबेतून माणिकढोंगला बोगदा काढून आपल्याला पाणी हे देता येईल, या बाबतीत आपण जे आंबेगावची लोकं आहेत त्यांना लागणारं जे पाणी असतं ते पाणी राखीव ठेवून एक मोठा बोगदा आपल्याला काढता येईल, जेणेकरून माणिकढोंगमध्ये पाणी आल्यानंतर त्या पाण्याचा योग्य असा वापर हा कुकडीतून आपल्याला करता येईल। आणि जुन्नरची जी धरणं आहेत जे मायनसमध्ये जाऊन आपल्याला पाणी काढावं लागतं ते काढावं लागणार नाही, त्यामुळे आंबेगाव तिथं असणाऱ्या लोकांवरला सुद्धा न्याय आपल्याला देता येईल। तसंच जुन्नरच्या काही भागातले जी धरणं आहे ज्याच्यातून पाणी मायनसमध्ये जाऊन काढावं लागतं तिथंही त्यांना न्याय मिळेल आणि माणिकढोंगमध्ये पाणी आल्यामुळे नगर, करमाळा, लात आणि आपलं पारनेर, श्रीगोंदा या भागातल्या शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होईल। 2.5 लाख लोक शेतकरी याच्यावर अवलंबून आहेत। दादा, खरं तर जरंगे पाटील आज पुणे जिल्ह्यात सभा घेत आहेत, बारामतीला पण ठिकाणचे मंत्री आहेत किंवा नेत्यांना त्या त्या जिल्ह्यात येण्यास ज्या संघटना आहेत त्यांनी विरोध केला की जोपर्यंत आरक्षण नाही मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना विरोध करू म्हणून। हे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते, तसंच समाजाचे सर्व कार्यकर्ते हे आरक्षणाच्या बाबतीत अतिशय अग्रेसिव्ह आहेत, आक्रमक आहेत आणि भावनेच्या भरामध्ये त्यांनी केलेलं जे कुठलं आव्हान असेल ते आव्हान त्या त्या नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे। हा लढा सामाजिक आहे, हा लढा राजकीय नाही, आणि तसंच सत्तेत असणारे पक्ष आणि विरोधात असणारे पक्ष यांनी कुठूनही या संघर्षामध्ये राजकारण आणू नये, पण याच्यावर कायमस्वरूपी मार्ग निघावा यासाठी सगळ्यांनाच विश्वासात घ्या। सगळ्या घटक जे पक्ष असतील तसंच समाजाची लोकं असतील या सर्वांना विश्वासात घेऊन योग्य असा निर्णय आपल्याला नक्कीच काढता येईल। हा निर्णय कायमस्वरूपी जर काढायचा असेल आणि कोणावरही अन्याय न काढता
आणि 16% आरक्षण हे जर मराठा समाजाला द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती ज्या पद्धतीने EWSला केली तशीच करावी लागेल आणि होणार नाही का तर 100% हे होऊ शकतं पण त्याला कुठेतरी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा घेऊन तो मार्गी लावण्याची जरूरत आहे। त्यासाठीच जरांगे पाटील साहेब असतील इतरही सर्व मराठा समाजाचे जे नेते असतील त्याच्याचबरोबर OBC नेते असतील या सगळ्यांनी एकत्रित बसून एक योग्य असा मार्ग काढावा पण याच्यात राजकारण न करता मार्ग हा निघालाच पाहिजे या हेतूतून सगळ्यांनी बसून एक योग्य असं नियोजन करून हा लढा पुढे घेऊन जावा लागेल। मी तुम्हाला सांगतोय 16% आरक्षण जर आपल्याला द्यायचं असेल समाजाला न्याय द्यायचा असेल तर ती प्रक्रिया थोडीशी केंद्र सरकारकडनं पार्लमेंटमध्ये मांडण्याची जरूरत आहे आणि ते होणार नाही का तर 100% होऊ शकतं पण त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे। भाजप OBC आरक्षणाच्या बाबतीत पण राजकारण करते मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करते धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करते महाराष्ट्रामध्ये जेव्हा इथं बोलण्याची संधी दिली जाते तेव्हा राजकारण इथं करतात पण केंद्रात हा मुद्दा नाहीतर हा विषय मार्गी लावण्याची संधी त्यांच्या अनेक खासदारांना आहे। त्यांचं एक इंजिन केंद्रात आहे बाकी 3 इंजिन राज्यात आहेत त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी नेत्यांनी जर ठरवलं तर 100% या सगळ्यांना न्याय देता येईल पण हे त्यांना करायचं नाही त्यांना समाजामध्ये वाद निर्माण करायचा आहे आणि त्यातून राजकीय पोळी भाजायचा असं आम्हा सगळ्यांना वाटतं। माझं एकच मत आहे की हे जे काही राणेसाहेब बोलत आहेत नाही तर त्यांचे चिरंजीव बोलत आहेत मराठा हा मराठा असतो त्याच्यामध्ये उगाच तुम्ही विभाजन कुठं करू नये आणि तसंच मराठा समाजाच्या सर्वच लोकांचं मत असतं की इतरही समाजांना विश्वासात घ्या कुठल्याही व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे पण होतं कसं की हे सर्व जे काही राज्यकर्ते आहेत जे सत्तेत आहेत आणि खास करून भाजपचे नेते आहेत मुद्दामून विविध समाजामध्ये वाद निर्माण करतात। आता हा जो 96-92 हा विषय काढून हा परत वेगळा काहीतरी दिशेने हा सगळा चर्चा नेण्याचा प्रयत्न हे राणेसाहेब करत आहेत कदाचित पवारसाहेब OBC राणेसाहेब हे स्वतः करत असतील असं मला वाटत नाही कारण का जे नेते आता इम्पोर्ट केले गेले आहेत बाहेरून काँग्रेसने ते इतर पक्षातून भाजपने त्यांना भाजप सांगतं असं बोला आणि मग ते तसं बोलतात त्यामुळे राणेसाहेबांची चूक नसावी पण भाजपने त्यांना ज्या पद्धतीने ब्रीफिंग दिलं तसे ते बोलत असावे त्यामुळे उगाच समाजामध्ये तसंच समाजाच्या आतसुद्धा कुणी वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजू नये। आज प्रश्न बेरोजगारीचा आहे आज प्रश्न सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना संधी देण्याचा आहे आणि तिथं कुठेतरी हे सरकार कमी पडत आहे म्हणून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा या सरकारकडनं सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांकडनं लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर केला जातो आहे असं स्पष्ट मत अनेक लोकांचं झालेलं आहे त्यात आमचं सुद्धा आहे। ललित पाटलाचा विषय ललित पाटील प्रकरणी अटक केली मात्र आता फडणवीसांनी ज्या प्रकारे म्हटले की जे काही कोण बोलत होते त्यांची तोंड बंद होते आज प्रेस घेत आहे काहीतरी गोप्य स्फोट असं ऐकून त्यांचा धोका आहे। 15 दिवस बोलत होते परंतु आता त्यांनी म्हटलं की प्रेस घेत आहे चक्कर फडणवीस हे बघा देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी असंच म्हणतात की काहीतरी मोठं होईल काहीतरी बॉम्ब फुटेल पण तसं काय होत नसतं तसंच जेव्हा केव्हा असं काहीतरी ते बोलतात तेव्हा काहीतरी नियोजितसुद्धा असू शकतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आज त्यांची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला बघावी लागेल पण जर एखादी गोष्ट नियोजित असेल जर उगाचच याच्यामध्ये काय वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जात असेल तर नक्कीच प्रेस झाल्यानंतर आम्ही ह्याच्यावर स्पष्टीकरण देऊ कारण का भाजप काय पातळीला जाऊ शकतं हे आपल्याला आज सांगता येणार नाही आणि तसंच जर आपण बघितलं तर जेव्हा केव्हा काही जे कलाकार होते त्यांच्या मुलांवर रेड झाल्या त्या कशा झाल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी केल्या कोणाच्या दबावाखाली केल्या पैसा किती इन्वॉल्व्ड होता ह्या सगळ्या गोष्टी आपण उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे। मलिक साहेबांनी पर्दाफाश त्या प्रक्रियेचा त्या अधिकाऱ्यांचा केला पण त्यांना तुरुंगवास हा भोगावा लागला त्यामुळे भाजप आतून काय करते कसं करते
हे हळूहळू आपल्या सर्वांसमोर येईल, पण कुठून तरी एक महत्त्वपूर्ण व्यक्तीचा जो आज सत्तेत आहे त्यांचा फोन त्या पाटलासाठी आला आणि म्हणून त्यांना तिथं सोडवण्यात आलं, त्यामुळे हे कोण कोण आहेत हे आपल्याला कुठेतरी बघावं लागेल. याचा योग्य तपास होईल असं तुम्हाला वाटतंय? ललित पाटील 100% होणार नाही, कारण का लाठीचार्ज जो जालन्यामध्ये झाला त्या तपासाचं काय झालं, याच्या अनेक आधी अनेक सरकारकडनं जे तपास केले जातात त्याचं काय झालं, आत्तापर्यंत माझ्या अनुषंगाने हजारो तपास असेच चालू आहेत गेले 30 वर्ष झाले. त्यामुळे हे उगाच सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून तपास करण्यापेक्षा ज्युडिशियल एन्क्वायरी याच्यामध्ये होण्याची जरूरत आहे. आपण ज्युडिशियल एन्क्वायरी केल्यानंतरच याच्यात योग्य असा कुठेतरी निकाल लागू शकतो, न्याय मिळू शकतो. कारण शेवटी ड्रग हा जो विषय जो आम्ही संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुद्धा घेत आहोत, तर ह्या ड्रग विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. आज महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाचं ड्रग हे सहजपणे मिळतं आणि गरिबाची पोरं त्याच्यामध्ये आणि जे कुठली युवा पिढी आहे त्याच्यामध्ये अडकत चाललेली आहे. आणि एकदा या सगळ्या जाळ्यामध्ये ही युवा पिढी अडकली तर त्यातून बाहेर निघता येत नाही. युवकांचं नुकसान आणि आईवडिलांचं पालकांचंसुद्धा नुकसान याच्यामध्ये होत असतं आणि महाराष्ट्रसुद्धा नुकसान होत आहे. त्यामुळे याच्यावर कारवाई करून, कारण हा अधिवेशनामध्ये मुद्दा मी स्वतः घेतला होता, अनेक आमदारांनी मांडला होता, समाधानकारक उत्तर काही प्रमाणात आम्हाला मिळालं, पण उत्तर समाधानकारक मिळतं पण त्याच्यावर समाधानकारक कृती ही सरकारकडनं आजपर्यंत झालेली आम्ही बघितलेली नाही. त्यामुळे भाषणं होतात, बोललं जातं, वक्तव्य केलं जातं, पण त्याच्यावर काम केलं जात नाही. ही सरकारचं कुठंतरी एक वेगळं धोरण आहे जे महाराष्ट्राला मागे घेऊन जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. महायुतीच्या जागा वाटपाची तयारी सुरू आहे, महायुतीमध्ये असं काही सुरू आहे का सध्या? कारण ज्या जागा वाटप पुणे जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रातल्या असतील त्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जी चर्चा चालू आहे ते एकदम सकारात्मक आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन चाललेली आहे. त्यामुळे तिथं कुठं वाद होत आहेत, विवाद होत आहेत, थोडेफार होतील, पण एवढं काय पुढे येताना आपल्या सर्वांना दिसत नाही. पण जी महायुती आहे ना, तर जे भाजप आणि मित्रपक्षाचं त्याचं काय चाललं आहे हे आपल्याला बघायला मिळतंय. कुठलं पद कोणाला मिळेल, किती तिकीटं आम्हाला मिळतील, किती कार्यकर्त्यांना आम्हाला संधी देता येईल, याच्यावरच यांचं भांडण चाललं आहे आणि याच्यावरच यांचा वेळ चालला आहे आणि याच्यावरच यांचा वेळ जात असल्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न सोडायला यांना वेळ नाही. या सरकारला, युवांना मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत, युवा आज मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहेत हे आपल्या सर्वांना बघायला मिळतं. बैठक झाली मान्य आहे, पण बऱ्याच दिवसातनं तुम्ही आणि दादा समोरासमोर आले, तुमच्या संघर्ष यात्रेला काही शुभेच्छा वगैरे दिले का नाही? विषय कुकडीचा होता, विषय पाण्याचा होता, माझ्या मतदारसंघाचा होता, तो तिथं मांडला. ज्या गोष्टी मतदारसंघाच्या हिताच्या आहेत त्या आदरणीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही करून घेतल्या, याच्यामध्येच आम्हाला समाधान का वाटतं. कारण का शेवटी आम्ही आमचे जे मतदार आहेत, आमचा जो परिसर आहे विधानसभेचा, नाहीतर लोकांसाठी कधीही राजकारण करत नाही ही आमची प्रवृत्ती आहे. आमचे जे विरोधक आहे त्यांनी MIDC आमची आडून त्यांची प्रवृत्ती दाखवून दिली, पण आम्ही कुठेही विकासामध्ये कोणाही व्यक्तीच्या नाही तर नेत्याला जाऊन आमच्या मतदारसंघाच्या हितासाठी मदत करा हे सांगायला आम्ही लाजत पण नाही आणि आम्ही घाबरत पण नाही. दादा, जागा वाटपाचा विषय निघाला होता काल पवारसाहेबांनी, त्यामध्ये तुम्हाला लोकसभेसाठी तिकीट मिळावं अशा पद्धतीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांचं प्रेम आहे, विश्वास आहे, मी त्यांचा आभार व्यक्त करतो, पण काही झालं तरी मी लोकसभेला उभा राहणार नाही. मी कर्जत जामखेडमधूनच विधानसभेला उभा राहील, कारण कर्जत जामखेडच्या जनतेने मला लढायला शिकवलं, माझ्यावर प्रेम केलं, मला आशीर्वाद दिलं. आणि माझी राजकीय ओळख जर कोणामुळे असेल तर ती कर्जत जामखेडमुळे आहे, ती कधी मी विसरणार नाही. त्यामुळे मी विधानसभामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं त्यांचं प्रतिनिधित्व तिथं करेल. त्याच्याचबरोबर जो कुठला आपला उमेदवार असेल लोकसभेचा, जो राष्ट्रवादीचा असेल, मित्रपक्षाचा असेल, त्याला 100% पाठिंबा आणि ताकद आमच्यासारखे कार्यकर्ते देतो. दादा, सातत्याने चर्चा होते की बारामतीत भाजप पवार विरुद्ध पवार अशी लढाई करणार, त्यात मग सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा वहिनी अशी लढत करणार, सातत्याने त्याचे बॅनर लावले जातात, चर्चा घडून आणल्या जातात, काय पवार फॅमिलीची काय याची भूमिका आहे? असं ही चर्चाच आहे ना, भाजपच्या कुठल्या नेत्याने असं सांगितलंय का? नाहीतर एक तुम्हाला सांगतो, जो निर्णय भाजपचा आहे तर भाजपच्या निर्णयावर आम्ही सगळे काय बोललात, जो निर्णय भाजप घेतील, नाहीतर जे नेते आता भाजपबरोबर गेलेत ते या बाबतीत निर्णय घेतील. आता फक्त चर्चेवर चर्चा करत आपण आपल्या आणि लोकांचा वेळ कशाला घालवायचा असं माझं सगळ्यांचं माझं तरी मत आहे.
पण असे समजा भविष्यात परिस्थिती उद्भवली तर मग कुठेतरी किती नाही म्हणलं तर भाजपचं जे उद्दिष्ट आहे पॉवर त्यावेळेस पवार निर्णय घेणार नाहीत, त्यावेळेस लोक निर्णय घेतील। त्यामुळे शेवटी ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेत असतात। पण एक आहे, तुम्ही जे योग्य बोलला की भाजपला नेहमी नेहमी एवढंच पाहिजे होतं की जे काही मोठे राजकीय कुटुंब आहेत या महाराष्ट्रामध्ये ते फुटावेत, आपापसात भांडणं व्हावीत आणि त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा व्हावा। काही प्रमाणात त्यांना यशसुद्धा आलेलं आहे, पण कुठेतरी भाजप हे विसरून गेलेलं आहे की कुटुंब म्हणून तिथे असणारे नेतेच फक्त ताकद नसते तर लोक ही महत्त्वपूर्ण ताकद असते। महाराष्ट्राच्या लोकांना हे माहिती आहे कोणाच्या मागे थांबायचं, म्हणूनच आदरणीय पवारसाहेबांना मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आपुलकीने प्रेमाने निष्ठेने प्रतिसाद मिळत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। संभाव्य लढतीसाठी तयार आहात तुम्ही? कुठल्या झालीस तर वहिनी विरुद्ध ताई? हे बघा, जेव्हा केव्हा एखादी लढत होईल आणि ती ऑफिशियल होईल, पार्टीसाठी विचारासाठी आपल्याला लढावंच लागतं, पण ते जेव्हा जर तरचा विषय आहे ते एकदा फायनल उद्या। पण माझा अंदाज आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये काही अंदाज, काही प्रमाणात अंदाज हा आपल्या सर्वांना येईल कोण लढणार आहे, आणि लोकांना विश्वासात घेऊन आम्ही हा लढा लढत राहू एवढंच इथं सांग। दादा, परवा दिवशी सुप्रियाताईंचा वाढदिवस झाला, कार्यक्रम छोटेखानी कार्यक्रम देखील झाल्याची माहिती आहे, त्या वाढदिवसाला स्वतः सुप्रियाताई देखील गेल्याचे फोटो समोर येत आहेत, तुम्ही त्या वाढदिवसाला होतात का आणि काय सुद्धा होतात? त्या दिवशी मी वाढदिवसाला जाऊ शकलो नाही, पण दुपारच्या 17 मध्ये माझे वडील, माझी आई, माझी पत्नी ही जाऊन काकींना भेटण्यासाठी गेले होते आणि संध्याकाळी आत्याही होत्या, प्रतिभाजी सुद्धा होत्या। विषय एवढाच आहे की सुनित्रा काकी राजकारणात नाही आहेत, आज तरी नाही आहेत, आणि त्यांचं कुठेही राजकीय स्टेटमेंट कोणाच्याही बाबतीत विरोधात हे आलेलं नाही। मग ज्या व्यक्तीने स्वतः राजकारण केलेलं नाही, मग त्याच्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ते सुद्धा 60व्या वाढदिवसानिमित्त एखादा व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल तर महाराष्ट्राची परंपरा म्हणून तिथं जाणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होते। मला असेल आणि आदरणीय पवारसाहेबांना मुंबईमध्ये काही प्रमाणात बैठका होत्या, माझीसुद्धा पवारसाहेबांबरोबर बैठक होती, त्यामुळे तिथं मला जाता आलं नाही, पण मी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय सुनित्रा काकींना शुभेच्छा दिलेल्या आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।